आपल्या दाव्यांमुळे वादग्रस्त ठरत असलेले बागेश्वर धाम सरकार यांच्या भिवंडीत होत असलेल्या मंदिर आणि आश्रमाचं भूमिपूजन सोमवारी पार पडलं. अंजूर दिवे इथल्या इंडियन कॉर्पोरेशन माइलस्टोन इथे हा कार्यक्रम पार पडला. दिवे अंजूर इथे 4 एकर जागेत मंदिर आणि आश्रम बांधला जाणार आहे आणि त्यासाठी उद्योगपती रुद्रप्रताप त्रिपाठी यांनी पुढाकार घेतल्याचं समजतंय. 6 आणि 7 नोव्हेंबरला बागेश्वर धाम सरकारकडून भिवंडीत दिव्य बालाजी दरबार भरवण्यात आला होता. त्यावेळी उद्योगपती रुद्रप्रताप त्रिपाठी यांनी इंडियन कॉर्पोरेशन माइलस्टोन इथे बागेश्वर धामचं मंदिर आणि आश्रम उभारण्याचा संकल्प केला होता. त्यानंतर आता सोमवारी भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडलाय. आपल्या दैवी शक्तीने आपण लोकांची सर्व दुःख दूर करू शकतो असा पंडित धीरेंद्र शास्त्री यांचा दावा आहे. त्यावरच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केलाय. बागेश्वर धाम अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करतय असा आमिसचा आरोप आहे. बागेश्वर बाबांवरून देशभरात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आणि या आरोपांमुळेच या समारंभाबद्दल अनेकांच्या भुवया उंचावल्यात. तर आमदार रवी राणा, खासदार मनोज तिवारी, मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी मात्र या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. आता या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत.